मी सर्वप्रथम लेखक आणि अनुवादक या दोघांचेही मनापासून आभार मानेन की अमित भाईंचं एक प्रकारे संपूर्ण जीवनपट अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या समोर आणला. आणि ज्याचा उल्लेख झाला की हे केवळ एखाद्या नायकाचं चरित्र नाहीये, तर हे पुस्तक म्हणजे जनसंघ, भारतीय जनता पार्टी यांच्या वाटचालीचा आणि त्या वाटचालीमध्ये अमित शहांचं जे पर्व आहे त्या पर्वाचा एक आलेख आहे की ज्याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये सामान्य कार्यकर्ता कसा संस्कारित होतो आणि मोठा होतो आणि तो काय असामान्य कार्य करू शकतो या गोष्टीची प्रेरणा आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळते. खरं म्हणजे माझ्या पूर्ववक्त्यांनी इतकं सुंदर विश्लेषण केलंय, म्हणजे रमेश पतंगे असतील, उदयजी निरुगळकर असेल किंवा पल्लवी जोशी असतील, अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी अमितजींबद्दल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडले आहेत. आणि या पुस्तकाने देखील त्यांच्या संपूर्ण वाटचालीचा आढावा घेत असताना कुठेही लेखकाने अतिशयोक्तीमध्ये न जाता जे वस्तुनिष्ठ आहे, जी वस्तुस्थिती आहे, ती या पुस्तकातनं मांडण्याचा प्रयत्न केला. एखादा व्यक्ती बाल्य अवस्थेत 13 वर्षी संघाच्या संपर्कात येतो, 16 वर्षी विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात येतो, 21व्या वर्षी भाजपचं काम सुरू करतो आणि या सगळ्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेत जातो. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे तर पारखी आहे, त्यांना हिरा कुठेही दडला असला तरी तो शोधता येतो आणि त्यामुळे हा हिरा त्यांनी शोधून काढला. आणि अतिशय तरुण अवस्थेमध्ये गुजरात फायनान्स कॉर्पोरेशनची पहिल्यांदा जबाबदारी दिली, सहकाराच्या क्षेत्रामध्ये अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष ते झाले आणि मग गृह राज्यमंत्री म्हणून जे गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री मोदीजी होते त्यांच्या अंतर्गत अमितभाईंनी काम सुरू केलं आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा देखील अतिशय चांगला आढावा या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या योजना आखून गुजरात मधला क्राईम रेट कमी केला, कशा प्रकारे त्या ठिकाणी सामान्य माणसाला शांततेनं जगता यावं याकरता कठोरतम पावलं उचलली आणि जे लोक माफिया राज चालवत होते त्यांना वठणीवर आणलं, कशा प्रकारे त्या ठिकाणी जे लोक वठणीवर यायला तयार नव्हते अशा लोकांचे एन्काउंटर झाले, अशा सगळ्या गोष्टी अतिशय सुंदरपणे या ठिकाणी मांडण्यात आल्या.